अहमदनगरला ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याची जय्यत तयारी सध्या आपल्याला अहमदनगरच्या क्लेराबुल्स या मैदानावरती पाहायला मिळते आहे. दुपारी 3 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत इतर ओबीसींचे नेते जे आहे ते या ठिकाणी येणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या काही दिवसापासून आपण बघतो की ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे त्याला धक्का लागता नाही, मराठा समाजाला आरक्षण द्यावा अशी मागणी जी आहे ती सातत्याने होत आहे आणि आज या ठिकाणी आपल्याला हा मेळाव्याचं आयोजन जे आहे ते ह्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. नगर जिल्ह्याभरातूनच नाही तर राज्यभरातून देखील आता समाज बांधव जे आहे ते नगरमध्ये येणार असल्याचं जे आहे ते बोललं जातं आहे आणि साधारणतः 1.5 ते 2 लाख लोक जे आहे ते या ठिकाणी दाखल होतील असा आयोजकांचा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही संपूर्ण तयारी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे. हे सगळे पिवळे झेंडे असतील किंवा बॅनरबाजी जी आहे ती संपूर्ण मैदानाच्या आजूबाजूला जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आहे. त्यामुळे एकूणच मोठी तयारी जी आहे ती ओबीसी बांधवांकडून या मेळाव्याची करण्यात आलेली आहे. कारण एकीकडे मनोज जरांगे देखील सातत्यानं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे छगन भुजबळ देखील सातत्याने त्यांच्यावरती टीका करत मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ओबीसीतून न देता स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यामुळे एकूणच आता आज मंत्री छगन भुजबळ नेमकं काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मात्र त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी देखील आजच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती कडक बंदोबस्त जो आहे तो शहरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि इतर ज्या सुविधा आहे पाण्याची व्यवस्था असेल किंवा जे नागरिक येणार आहे त्यांची जेवणाची व्यवस्था असेल ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच आता दुपारी 3 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि साधारणतः 4 ते 5 दरम्यान मंत्री छगन भुजबळ हे मंचावर येऊन या ठिकाणी आपलं मत जे आहे ते या ठिकाणी व्यक्त करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे. कॅमेरा तुषार नंदारस, कुणाल जायकर, 29 मराठी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.